भाऊबीजेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि भाऊबीजेच्या निमित्ताने मी म्हटलं होतं की तुम्ही हांडी वेज करा आणि हांडी वेजची रेसिपी पण आपण दाखवली. तर ही दाखवल्यानंतर काही प्रतिक्रिया आल्या त्या अशा की तुम्ही भाज्या हांडी घातल्याने मग ती हांडी वेज करते, तसं नसतं. एखादा पदार्थ किंवा त्याचं अट्रॅक्शन याच्यामध्ये असतं की त्या पदार्थाचा रंग कसा असतो, त्या भाज्यांचा रंग कसा असतो. आणि म्हणून भाज्या वेगवेगळ्या शिजवून त्यामध्ये घातल्या, एकत्र जर हंडी घातल्या असत्या तर प्रत्येक भाजीला शिजण्याचा वेज असतो तो वेगळा असतो. एखादी भाजी कडक राहिली असती, एखादी भाजी एकदमच मऊशार झाली असती आणि रंग तर त्याचा निघालाच असा. म्हणून हे वेगवेगळ्या भाज्या शिजवून त्याच्यात टाकल्या. मुद्दा दुसरा की हंडी वेज म्हणजे नेमकं काय, ते रेस्टॉरंटमध्ये हा मेनू ठेवणं असं एक उद्देश असा असतो की एका वेळी 10 लोक आले तर त्यांनी एक एक दोन दोन प्लेट मागवत न बसण्यापेक्षा एक हांडी मागवली तर ती हांडी 10 लोकांना पुरेशी होते. मग व्हेज हांडी आहे, मटण हांडी आहे, चिकन हांडी आहे, पनीर हांडी आहे, असे हांड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. सो एन्जॉय हांडी वेज.